Hare Nama Eva Kevalam Kalo Nasteva 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 Gatiranyata. तर जसं आपल्याला माहिती आहे की कार्तिक मास किंवा दामोदर मास तर तो चालू झालेला आहे आणि त्याचं खूप महत्व आहे. तर कार्तिक मास जो आहे तो त्याला दामोदर मास पण म्हणतात त्याला. तर हा चालू झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जे काही आपण करतो ते भगवंताला त्याचं कितीतरी हजार पटीने आपल्याला फळ भेटत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही नाही, रोज फक्त भगवंताला दीप दाखवायचं आहे. तुम्ही कधी ऐकलंय याच्याबद्दल, कार्तिक मास किंवा दामोदर मास बद्दल कोणीकडून? स्वयं माताजी तुम्ही ऐकलं असेल कदाचित. कार्तिक स्वामींचं दर्शन घेत आहेत एवढं माहिती आहे. ओके, ते वेगळे आहेत कार्तिक, ते वेगळे आहेत. ते जे केरला मध्ये जे आहेत ते म्हणतो ना अय्यप्पास, ते वेगळं आहे. हे कार्तिक म्हणजे श्रीमती राधारणीच एक नाव आहे कृतिका, आणि म्हणून याला कार्तिक मास असं म्हणतात. आणि हा जो महिना आहे तो भगवान श्री कृष्णांना खूप प्रिय आहे, कारण ह्या महिन्याची अधिष्ठात्री देवी श्रीमती राधाराणी आहे आणि तिला हा जो महिना म्हणजे खूप आवडतो. आणि यामध्ये जो कोणी काही भक्तिमय कार्य करतात तर त्याच जे फळ आहे ते कितीतरी भूक होत नाही, त्याला कितीतरी हजार पटीने त्याचा जे फळ त्याला भेटत. म्हणजे असं म्हणतात की जर समजा आपण नॉर्मली एक मळा करतो आणि ह्या महिन्यात आपण जर एक माळा केली तर इट इज इक्वलंट टू 1000, म्हणजे 1000 माळा केल्यासारखं आहे. तर खूप म्हणजे पॉवरफुल मंथ आहे. आणि ह्याच फक्त काय करायचं, आपल्या भगवंताला दिवा दाखवायचा आहे रोज. आणि तो पण घी जे असेल ना, तूपचा जे दिवा आहे तो भगवंताला दाखवला पाहिजे. त्याचं पण खूप महात्म्य आहे, आपण पाहूया शॉर्ट मध्ये. एकदा काय होतं की एक भगवंतांचं मंदिर असतं, खूप म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय होतं की हे जे दिवे जे असे राहतात ना, तर तिथे एक उंदीर असते, एक तर तिला सवय असते की रात्र झाले दिवे विझले की ती येऊन त्यातलं ते जे तूप होते ना ते ती खात बसायची ती. तर एक दिवस असं झालं की या दामोदर महिन्यामध्ये ती ते तूप खायला आले, पण काय झालं, भाग्यवश म्हणा की दुर्भाग्यवश तो दिवा जो होता अजून चालू होता, त्यात जी पणती ती अजून पेटलेली होती. ते ती जेव्हा खात असते तर चुकून ते जी पणती तिच्या दातात जी अडक वाती, हा वाती सॉरी, वात जी आहे ती तिच्या दातात अडकते. आणि त्याच्यामुळे काय होतं की तिचे त्या वातीमुळे तिच्या शरीराला आग लागते आणि हळूहळू ती पेटू लागते आणि ती भगवंतासमोर एकदम तडपडायला लागते. एकदम पूजेच्या शरीराला तिची आग लागते. तर जेव्हा ती तडपडत असते तेव्हा तिला लगेच मोक्ष भेटतो, लगेच ती भगवंतधामावर जातो. तर का, तिला आचार्य म्हणतात की ऍक्च्युअल भगवंतांनी असा विचार केला की हे जे उंदीर आहे ते मला दीप दाखवत आहे आणि दीप दाखवता माझ्यासमोर नृत्य करत आहे, माझ्यासमोर डान्स करत आहे. आणि त्यांनी भगवान प्रसन्न होतात आणि म्हणून ते लगेच मुक्ती देऊन पाहतात. तर फक्त एक जे उंदीर ज्याला काही चेतना नाही आहे तिला जर हे फळ भेटू शकतं तर जे साक्षात जे चेतनावाले आपण जसे मनुष्य आहोत त्यांनी जर पूर्ण फोकसने कॉन्शियसनेसने आपण जर भगवंताला दिवा दाखवतो किती फळ भेटलं तुला.
हे या कार्तिक मासाचं महत्व आहे इथे. आणि आपण सगळ्यांनी कमीत कमी एकदा तरी दिवसातून सकाळ किंवा दोन्ही टाइम दाखवू शकतो तर अजून अति उत्तम, पण एकदा तरी म्हणजे संध्याकाळी भगवंताला जे दामोदर आहे हे मी फोटो दाखवतो. हा ओके, आता दिसतंय. हे दामोदर, तर दामोदर का, कारण यशोदा मैयानी ही जी उखळ आहे ते आपण ऐकली असेल स्टोरी, उखळला भगवान श्री कृष्णाला बांधून टाकलं होतं, तर ती जी लीला आहे ती या महिन्यामध्ये झाली होती, दामोदर महिन्यामध्ये. तर दामोदर म्हणजे दाम म्हणजे संस्कृत म्हणजे रस्सी आणि उदर म्हणजे पोट, तर दामने उदर वरती बांधलं होतं यशोदा मैयानी, म्हणून भगवंताचं एक नाव आहे दामोदर. तर हा हा जो महिना आहे आणि यात भरपूर म्हणजे खूप खूप चांगल्या गोष्टी, जसं भगवान रामचंद्र परत म्हणजे रावणाचा वध करून आले होते, आणि दिवाळी या महिन्यामध्ये असते, लक्ष्मी पूजन असतं, तर खूप म्हणजे भरपूर सण पण असतात, तर खूप चांगला म्हणजे महिना आहे भक्तीसाठी, खास करून खूप उपयुक्त आहे, तर आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा असंच माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना. डेली काय नाही, फक्त एक दिवा आपला तो पहिला आपल्या भगवंताला या फोटोला दाखवायचा आहे, भगवान श्री कृष्णाला दाखवायचा आहे, तर तेवढं माझी रिक्वेस्ट आहे आपण केली पाहिजे. आणि या बरोबर एक दामोदर अष्टकम पण आहे, ते पण जर आपण गाऊ शकतो तर खूप चांगलं आहे. मी त्याचं PDF आणि त्याचे जे हे फाईल आहे ऑडिओ फाईल ती पण मी पाठवतो ग्रुपवरती, म्हणजे कुणाला समजा जरी वाचता येत नसले तरी ते फक्त ते ऑडिओ लावून पण ते आरती करू शकता तुम्ही दामोदर अष्टकम. हे या दामोदर महिन्याचं महत्व आहे. आणि पुढच्या मंगळवारी आपण जी दामोदर लिहिली आहे ती आपण पाहूया. कोण तुम्ही ऐकली असेल, कोणी ऐकली दामोदर लिहिला? नाही. ओके, व्हेरी गुड. तर पुढच्या आपण मंगळवारी आपण ही काय लिहिला झाली त्याचं काय महत्व आहे ते आपण पुढच्या मंगळवारी पाहूया. तर थांबूया इथे आणि पुढच्या मंगळवारी आपण भेटू. हरे कृष्ण. श्री श्री दामोदर मास की जय. श्री श्री दामोदर अष्टकम की जय. भगवान श्री कृष्ण की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. तर आपण पुढच्या मंगळवारी भेटूया आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.